करू नये. कोण शिवरायांची राजमुद्रा घेतं राजकारणासाठी भीक मागण्यासाठी प्रयत्न करतात, धार्मिक जातीय दंगली भडकवतात, आम्ही काहीच बोलत नाही. लाल महालमध्ये महिला नाचते म्हणजे जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ज्या जिजाऊंचा लाल महाल आहे, जिथं जिजाऊ शिवरायांचे पुतळे आहेत, तिथं तुम्ही चित्रपटातल्या तमाशातल्या गाण्यावर नाचता, गाण्यारड्या पद्धतीनं रील्स बनवता. कोण ह्याला परवानगी देतं? महानगरपालिका याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणार आहे की नाही? लाल महाल राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वतःचं राहतं घर आणि आपला अस्मितेचा वाडा, म्हणजे लाल महालमधून याच पुण्यातून सोन्याचा नांगर फिरवला गेला, चालवला, पुनर्वसवलं आणि आज आपण पुण्याचं वैभव बघतो ते राष्ट्रमाता जिजाऊंमुळं, शिवरायांमुळं. आज त्याच लाल महालमध्ये काय चाललंय? लाल महाल पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला, मात्र तिथं चित्रपटातल्या गाण्यांवर, तमाशातल्या गाण्यावर नाचण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे इतकं वाईट अवस्था जर लाल महालाची असेल तर जिजाऊंचा महाराष्ट्र जे आपलं स्मृतीस्थळ आहे तिथं हे असली बिभत्स पद्धतीनं गाणं त्या ठिकाणी वाजवलं जातं आणि रील्स तयार केले जातात. मानसी पाटील नावाची मुलगी त्या ठिकाणी चंद्रमुखी चित्रपटातल्या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करते आणि तो कुलदीप बापट नावाचा व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी त्याचं सगळं शूटिंग करतो आणि हे यूट्यूबवर टाकून लाल महालची बदनामी करतात. पुणे महानगरपालिका याच्यावर काही दखल घ्यायला तयार नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी 2-3 दिवसा अगोदर त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली, तो व्हिडिओ दिलाय, अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला तयार नाही. अहो, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, सगळे पर्यटक लाल महाल बघायला, जिजाऊंचा लाल महाल पाहायला पुण्यामध्ये येतात आणि तो बंद ठेवलाय आणि चालतं काय? तमाशातली गाण्यावर डान्स. जय जिजाऊन जय शिवराय म्हणणाऱ्या घोषणा याच पुण्यातून आम्ही देतो जगभर पोहोचल्या, त्या लाल महालमध्ये तमाशावर त्या ठिकाणी मुली नाचतात. कुलदीप बापट, केदार अवसरे आणि मानसी पाटील यांनी लाल महालमध्ये जे शनिवारवाड्यामध्ये पूर्वी चालायचं ते लाल महालमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय, आमच्या भावनांना ठेच पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. लाज वाटली पाहिजे यांना आणि पुणे महानगरपालिका त्या वॉचमॅनवर त्या ठिकाणी कारवाई करणार का? जे महानगरपालिकेच्या प्रमुख जे कोणी त्या विभागाचं बघतात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परवानगी कशी दिली? अहो, लाल महाल का बंद आहे, का उघडला जात नाही, का सर्वसामान्य शिवप्रेमींसाठी जिजाऊप्रेमींसाठी खुला केला जात नाही? हा जाणीवपूर्वक शिवद्रोहीपणा कोण करतंय यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. माननीय पोलीस आयुक्त साहेब, तुम्ही याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन फरसखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सांगा आमच्या गुन्हे दाखल त्या ठिकाणी तक्रार घेत नाहीत. कुठल्याही याच्या अगोदर सुद्धा लाल महालमध्ये चुकीच्या पद्धतीनं जातीयवादी भूमिका घेऊन भाषण करण्याचा प्रकार झाला, आम्ही तक्रार दाखल करायला गेलो, घेतली नाही. आणि आज त्या ठिकाणी मुली तमाशावर नाचतात, लाज वाटली पाहिजे त्या मानसी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांना. संभाजी ब्रिगेड यांना सोडणार नाही, तात्काळ दखल घेतली पाहिजे, अन्यथा आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करू नये. कोण शिवरायांची राजमुद्रा घेतं राजकारणासाठी भीक मागण्यासाठी प्रयत्न करतात, धार्मिक जातीय दंगली भडकवतात, आम्ही काहीच बोलत नाही. लाल महालमध्ये महिला नाचते म्हणजे जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ज्या जिजाऊंचा लाल महाल आहे, जिथं जिजाऊ शिवरायांचे पुतळे आहेत, तिथं तुम्ही चित्रपटातल्या तमाशातल्या गाण्यावर नाचता, गाण्यारड्या पद्धतीनं रील्स बनवता. कोण ह्याला परवानगी देतं? महानगरपालिका याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणार आहे की नाही? माननीय पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही? आम्हाला तुम्ही रस्त्यावर उतरायला लावू नका, आम्हाला महाराष्ट्र स्थिर करायचा नाही. परंतु ज्या पद्धतीनं अहो जिजाऊ शिवरायांच्या कर्तृत्वाचा इतिहास त्या ठिकाणी लाल महाला सांगितला जातो, जिजाऊंच्या इतिहासाचे दाखले त्या ठिकाणी दिले जातात, बाल शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले त्या लाल महालात दिले जातात. अहो, शाहिस्तेखानाची बोट छाटलेला तो लाल महाल एक तर 1 BHK करून ठेवला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा मुली नाचवता, कुठल्या बापटांचे संबंध आहेत याच्यामध्ये? कुलदीप बापटवर, त्या मानसी पाटीलवर आणि केदार अवसरेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मेकअप करतात त्या ठिकाणी, मुलींना नाचवतात. हा लाल महाल तुम्हाला नाचण्यासाठी नाही, आमच्या इतिहासाची
प्रेरणा देणारा आणि इतिहास जागृत करणारा तो लाल महाल आहे. इतिहासाची अशी जर कोणी चुकीच्या पद्धतीने अवहेल हेलना करत असेल तर आम्ही जिजाऊंचे मावळे आहेत. जय जिजाऊ म्हणून आम्ही आमच्या आयुष्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिजाऊंची प्रेरणा घेऊन काम करतो आणि त्या ठिकाणी हा असला प्रकार चालतो. कोण परवानगी यांना देतं? ज्यांनी दिली असेल किंवा नसेल महानगरपालिकेने तो लाल महाल सर्वप्रथम अगोदर सर्वांसाठी खुला करावा. बंद ठेवण्याचं कारण काय? लाल महाल का बंद ठेवला गेला? मुली नाचवण्यासाठी. चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही कुठूनही उपलब्ध करा, नाही तर आम्ही त्यांची सगळ्यांची नावं आणि पुरावे देतो आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि जिजाऊ शिवरायांच्या लाल महालमध्ये असे जर इथून पुढे प्रकार घडले तर गाठ संभाजी ब्रिगेडची आहे, लक्षात ठेवा. जय जिजाऊ.